महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची वीस फेब्रुवारीला बैठक झाली चंद्रशेखर राव यांनी शरद पवारांची सुद्धा भेट घेतली पण त्या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं ते सिंघमचा जयकांत शिखरे अर्थात अभिनेते प्रकाश राज यांनी कारण की या भेटीला अभिनेते प्रकाश राज सुद्धा उपस्थित होते प्रकाश राज यांची सगळ्यात पहिली ओळख ती म्हणजे त्यांच्या खलनायकी भूमिका वॉन्टेड सिंघम दुःडा होगा तेरा बाप बाग मिल्खा बाग यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत आणि त्यामुळे अगदी हिंदी प्रेक्षकांसाठी सुद्धा ते जवळचे त्यामुळे या अभिनेत्याचा या नेत्यांच्या भेटीशी काय संबंध प्रकाश राज हे चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती टी आर एस पक्षाचे प्राथमिक सदस्य सुद्धा नाहीयेत मग ते या भेटीत बरोबर का होते हाच प्रश्न सध्या सोशल मीडियावरती सगळ्यांनाच पडलाय आणि त्यावरच चर्चा होतीये सगळ्यात पहिले म्हणजे असं म्हणतात की प्रकाश राज आणि के चंद्रशेखर हे एकमेकांचे अत्यंत जवळचे आहेत याआधी सुद्धा के चंद्रशेखर राव यांच्याबरोबर राज दिसलेत आपल्या तेलुगू चित्रपटांच्या निमित्ताने त्यांचं हैदराबादला वरचेवर जाणं असायचं आणि त्याच दरम्यान त्यांचं त्यांचे जे संबंध आहेत ते अतिशय चांगले झाले आणि आवर्जून भेटी अजूनही त्यांच्या होतात त्यामुळे ते एकमेकांच्या फार जवळचे आहेत आणि म्हणून ही भेट असेल म्हणून आवर्जून ते महाराष्ट्रात सुद्धा आलेले असतील असं म्हटलं जात आहे हे एक कारण असू शकतं दुसरं कारण असं असू शकतं की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रकाश राज यांच्या प्रतिमेचा प्रतिमेची मदत घेणं असू शकतं फेमची मदत घेणं असू शकतं आणि त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न असू शकतो हे सुद्धा एक कारण असू शकतं किंवा मग प्रकाश राज यांचा राजकारणाशी तसा संबंध या अगोदर जर का पाहिला तर आलेला आहे बंगळुरूमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून लढलेले त्या व्यतिरिक्त त्यांनी आपसाठी सुद्धा निवडणूक कॅम्पेन केलेली होती जेव्हा ते स्वतः लढले होते तेव्हा ते, ते काही जिंकले नाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर आपसाठी म्हणजे आम आदमी पक्षासाठी त्यांनी निवडणूक कॅम्पेनही केलं होतं त्यामुळे साधारण त्यांचा निवडणुकीशी राजकारणाशी थोडासा संबंध आलेला आहे पण याचा अर्थ या भेटीमागे किंवा त्यांच्या उपस्थितीमागे काही राजकीय अर्थ आहे असं मात्र आपण स्पष्टपणे म्हणू शकणार नाही आणि असं सांगता येणार नाही प्रकाश राज यांच्या के चंद्रशेखर राव यांच्या आजवरच्या संबंधांचा जर का आढावा घेतला तर एक आणखीन एक महत्वाचा प्रसंग सांगता येईल तो म्हणजे तिसऱ्या आघाडीच्या वेळेचा दोन हजार अठरा साली के चंद्रशेखर राव यांनी तिसऱ्या आघाडीसाठी राजकीय जुळवाजुळ सुरू केली होती त्यावेळी त्यांनी कर्नाटकचे तेव्हाचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एच डी देवीगौडा यांची बंगळुरूत भेट घेतली होती त्यावेळीसुद्धा प्रकाश राज यांची राज यांच्या समवेत उपस्थिती दिसली होती ती भेट कुमार स्वामी आणि के चंद्रशेखर राव यांच्यात झालेली आणि तेव्हा तिथे प्रकाशराज उपस्थित होते तर या काही के चंद्रशेखर राव यांच्या महत्वाचा आपण म्हणू शकतो राजकीय दृष्ट्या महत्वाच्या दिवशी प्रकाशराज उपस्थित असण्याची उदाहरणं आहेत म्हणजे आता ही जी मुख्यमंत्र्यांबरोबरची महाराष्ट्रातली भेट होती ती सुद्धा तशी महत्वाची मानली जाते त्याच्या मागे सुद्धा काही वेगळी राजकीय कारणं आहेत का यावरती सुद्धा चर्चा होते त्यामुळे तशी पाहायला गेली तर ही महत्वाची भेट आहे त्यावेळी सुद्धा ते उपस्थित आहेत या अगोदरच्या सुद्धा महत्वाच्या भेटींच्या वेळी ते उपस्थित होते आणि इतर अनेक प्रसंग चंद्रशेखर राव यांच्याबरोबर ते उपस्थित असल्याचे सांगता येते त्यामुळे प्रकाश राज हे चंद्रशेखर राव यांचे निकटवर्ती आहेत हे त्यामागे कारण आहे का इतर कुठलं कारण आहे ते मात्र आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेल पण प्रकाश राज यांचा जर का विचार केला तर सामाजिकदृष्ट्या अतिशय ॲक्टिव्ह असलेली व्यक्ती अनेक महत्त्वाच्या अशा आ, सामाजिक प्रसंगांमध्ये आपली मतं त्यांनी सोशल मीडियावरून अगदी खंबीरपणे आणि बोल्डपणे मांडलेली आहेत मग त्याच्यामागे अगदी रिसेंटली एका चित्रपटासंदर्भात त्यांनी जी टीका केलेली होती ते चिडले होते तो प्रसंग तुम्हाला आठवू शकतो किंवा गौरी लंकेश यांच्या संदर्भातला प्रसंग तुम्हाला आठवू शकतो ज्यावेळी ते व्यक्त झाले होते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यामुळे एक सामाजिक भान असलेली व्यक्ती ही सुद्धा त्यांची ओळख आहे राजकारणाशी संबंध आलेली व्यक्ती राजकारणाशी संबंध आलेला अभिनेता ही सुद्धा त्यांची ओळख आहे आणि अर्थात अभिनेता म्हणून ते फार ग्रेट आहेत आणि ती तर सगळ्यात मोठी ओळख त्यांची आहे आता या सगळ्यातून नेमकं काय समोर येतं या त्यांच्या उपस्थितीमागे आणि भेटीमागे काही वेगळी कारण आहेत का ते मात्र आता लगेच स्पष्ट करता येणार नाही येणाऱ्या काळात ते कळेलच आणि मुंबई तकच्या माध्यमातून आम्ही हे सगळं तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू त्यामुळे इतर अनेक विषयांवरच्या एक्सप्लेनरसाठी पाहत राहा मुंबईत धन्यवाद